राज्यातल्या सगळ्या सरपंचाला, मराठीत सगळ्या सदस्यांना ग्रामपंचायत, सगळ्या पंचायत समिती मेंबर मराठीचे, जिल्हा परिषद मेंबर, सभापती, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक मराठीचे, नगराध्यक्ष मराठीचे, मोठे व्यावसायिक, मोठे व्यापारी, महापौर मराठीचे, मराठा असलेले सगळ्या पक्षांचे जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष, सगळ्या पक्षाचे, मराठा असलेले सगळे तालुका प्रमुख यांना सगळ्यांना एकदा सांगा, आरक्षणाची मागणी होईपर्यंत तो ह्या पक्षाकडे तू जाऊ नको। प्रेमाने शब्द वापरला मी तुम्हाला, प्रेमाने, जाती गुणराय, राजकीय कार्यक्रमाला जाऊ नको, लेकराच्या कार्यक्रमाला, नेत्याला जातीपेक्षा मोठं मानलो, बाप हे जातीला माना, प्रेमाने सांगा, त्याला ऐकायचं त्याच्यानंतर जायचं जाऊ दे, जातीच्या पोरांना साथ साथ द्यायचं त्याला सांगा, जातीच्या विरोधात जाऊ नका म्हणून त्याला प्रेमाने सांगा, कारण आमदार आणि मंत्री हे जातीच्या विरोधात चालले, हे जर केले नसते तर यांनी अंमलबजावणी केली असते, यांनी केले नाही याचा अर्थ हे आपल्या जातीच्या विरोधी आहेत, आपल्या मागणीचे विरोधी आहेत, मराठा विरोधी आहेत, एकदा जे सांगत तेच कळत आपण यशस्वी, आपलं काय होतं धीराजीनामे, आपणच खंबीर आहेत, आपल्याच मनगडात दम आहे, फक्त आता एक प्रक्रिया करायची, त्यांना वाटून आम्हाला विचारलं नाही म्हणून, त्याला म्हणायचं पहिले विचारलं होतं, विश्वास घेतलं, दारा म्हणा त्याला, भाऊ म्हणा त्याला, आप्पा म्हणे जाता येईला त्याला सांगा समजून, हा आणि त्याला योजित, मग मी काय सांगतो आता त्याला एकदा सांगा, आपल्या गावातलं बरं म्हणून जाऊ नको, एकदा प्रमाणे जेवढे वरील नाव तुम्हाला वाचून सांगितले यांना प्रत्यक्ष गावात असेल ते भेटून सांगा, सभापती हे सगळे आपल्या गावात असतील आपल्याला सांगा, जाती करून राय कुठं हल्लो नको, तो जर हल्ला तर त्याचा प्रश्न आपल्याला दिला नाही, त्याला जायचं जाऊ द्या, मी म्हणतो म्हणून त्याला जायचं जाऊ द्या, फक्त जाताना त्याला एवढं सांग तुमच्या आयुष्यात आज मदत येणार नाही, किती आठ तू आम्हाला मुठला म्हणून समजायच, तुला प्रेमाने सांगतो तू आज आमच्या मदतीला ये तर उद्या तुझ्या मदतीला, तुझ्या मदतीला आयुष्यभर येणार नाही, तुम्हाला सांगतो ते जातच नसतो त्याला माहिती, तुमच्या जीवावर मोठं होईल त्याला, तुम्हाला सोडून गेलं तर टमरच वाजलं, फक्त त्याला एकदा प्रेमाने सांगा त्याला जायचं तर जाऊ, ही एक बाजू पक्की आली आणि एक तारखेला ठरायचं होतं तुम्ही